बजाज नगरातील कामगार भवन येथे कामगार आणि कामगारांच्या पाल्यांसाठी घेण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात करण्यात आला. औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बजाज नगर येथील कामगार कल्याण भवन येथे कामगार आणि पाल्यांसाठी 7 ते 13 सप्टेंबर या सप्ताहादरम्यान घेण्यात आलेल्या विभागस्तरीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य भारत शिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे, रुचा इंजिनिअरिंगचे संजय कपाटे, गहिनीनाथ वळेकर, अशोक गावंडे, कामगार कल्याण भवनचे निरीक्षक विजय आहिरे, केंद्र संचालक जिग्नेश पाटील यांची उपस्थिती होती. डिसेंबरमध्ये कामगार नाट्य महोत्सवामध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवा आणि या मंडळाच्या योजना उपक्रम सफल होण्याच्या दृष्टीने आपलं योगदान या ठिकाणी जरूर द्यावं. आता या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही जे काही या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर प्रशिक्षणाचा एक सारांश म्हणून या ठिकाणी एकांकिका 10 मिनिटाची खरोखर अतिशय स्तुत्य विद्यार्थ्यांनी गेले 8 दिवसाच्या शिबिरामध्ये खूप छान तयारी केली. असंच तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा, यश तुम्हाला निश्चित मिळेल. या ठिकाणी कामगारांच्या वर अनेक नाटकं या ठिकाणी साजरी होत असतात, परंतु खऱ्या अर्थानं आज कामगारांची काय स्थिती आहे? कामगार आज कुठल्या घडीला देशोदडीला पोहोचलेला आहे? कामगारांचं काय वास्तव आहे? कामगारांना खऱ्या अर्थानं न्याय मिळतो का? कामगार आज ज्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये होता त्याचं आज काय झालेलं आहे? तो परत आज कंत्राटी पद्धतीवर आलेला आहे आणि त्याला जगण्याची भ्रांत आहे. तो या सगळ्या विश्वामध्ये कशा पद्धतीनं प्रवेश करणार आहे याही पद्धतीनं मला वाटते जगदाळे साहेब आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण अत्यंत पद्धतीनं म्हणजे अत्यंत वेगानं हे सगळं वातावरण बदलते आहे. कामगार कारण काल ज्या ठिकाणी 100 कामगार लागत होते आज त्या ठिकाणी 10 कामगारावर काम केलं जातं, त्या 90 कामगारांचं करायचं नाही. या पद्धतीनं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वाढतं औद्योगिकरण तांत्रिकीकरण यामुळे तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं वाढल्यामुळं माणसांचं काय झालेलं आहे ते त्याची जी स्थिती आहे ती खऱ्या अर्थानं या नाट्याच्या माध्यमातून समोर आली पाहिजे. कारण त्याच्यावरही चित्रीकरण झालं पाहिजे, त्याच्यावर साहित्याच्या माध्यमातून झालं पाहिजे, नाटकाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि ते सादरीकरण जर झालं तर येणाऱ्या पिढीसमोर ते काय नेमकं चाललेलं आहे, या जगाचं तांत्रिकीकरण औद्योगिकरण आणि जागतिकीकरणामुळं काय परिणाम होतो आहे, केवळ कामगारावर परिणाम होतो असं नाही तर इथल्या समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे, इथला समाज कसा बदलतो आहे, त्या समाजाला कुठल्या पद्धतीनं आपण या एकूणच वाढत्या झपाट्यानं वाढणाऱ्या परिस्थितीमध्ये कुठल्या पद्धतीनं त्याचं स्थान राहणार आहे हेही आपण या प्रशिक्षणामध्ये खरं तर जे या ठिकाणी प्रशिक्षणाचे असतात त्यांनी ह्या जो गंभीर विषय आहे समाजातले ते आपण मानले पाहिजे. कारण यावेळी कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. हे आनंद तू तरी सांग हे बघ ना आई उठला ग आई बघ ना मी किती घाबरलोय आई आई उठला ग आई उठला लहानपणी बाबा पण सोडून गेले आणि आता तू पण एवढी कंटाळीस का ग लेकरांना जपाटरांना असं सोडून नको जाऊ आई मी उठवतो आई हे आई उठ ना हे बघ मी आलोय तू म्हणाली होतीस ना मी आल्यावर तुम्हाला ओवाळणार आहे मग का झोपून घेतलं. तसेच कामगार भवन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विजय आहिरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला गुणवंत कामगार रतन पाटील, अशोक देशमुख, किरण क्षीरसागर, शिवाजी मिश्रा, विशाखा नरवाडे, अशोक चन्ने, शुभम केंडे आदींची उपस्थिती होती.